नमस्कार सरलास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पॉम्प्लेट फ्राय यासाठी मी तीन पाव पॉम्पलेट घेतलेले आहेत हे असे ताजे पॉम्प्लेट आहे यावर आता आपण एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद टाकूया हळद आणि मिठाचं आपण आपल्या फिशला चांगलं कोटिंग करून घेऊ हळदी अँटीसेप्टिक असते ती जरा जास्त प्रमाणात टाकायची आणि पॉम्प्लेट पण असे ताजे ताजे घ्यायचे म्हणजे आपले फि फिश फ्राय खूप छान होतात पण मसाला तयार करून घेऊ मी अर्धा इंच आल आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आता एक चमचा चटणी टाकून घेऊया लाल तिखटपणानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकतात मी हा दीड चमचा फिश फ्राय मसाला टाकलेला आहे हा ऑप्शनल आहे तुम्ही घरगुती काळा मसाला किंवा तुमचा जो असेल तो मसाला टाकू शकतात तर आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि हा मसाला चांगला मिक्स करून घेऊ पूर्ण मिक्स झाल्यावर आपण फिशला हा मसाला लावून घेऊ थोडंसं पाणी टाकूयात तीन ते चार टेबलस्पून हा असा ओलसर झाल्यावर जो आपला चिरलेला पॉम्प्लेट आहे त्यात थोडा थोडा मसाला भरायचा अशा प्रकारे थोडंसं खोचून भरायचा म्हणजे पूर्ण पॉम्प्लेटला त्याची चव लागते असा पूर्ण मसाला कोटिंग करून घेऊया आपण हे बघा अशा प्रकारे मी हे मसाला पॉम्प्लेटला लावून घेतलेला आहे आपण सगळ्या पॉम्प्लेटला हा मसाला लावून घेतलेला आहे आपण मॅरिनेट व्हायला जवळजवळ एक तास ठेवू द्या बरोबर एक तासानंतर आपण गॅसवर पॅन तापायला ठेवूया याला मी ब्रशने तेल लावून कोटिंग करून घेतलेलं आहे गॅस हा मीडियम ठेवूया आणि आता हा बारीक रवा मी घेतलेला आहे फिशला लावण्यासाठी सुरुवातीला ब्रशने किंवा कमी तेल टाकूनच आपण फिश फ्राय करायला ठेवायचे आहेत गॅस आता आपण अगदी सिमवर ठेवूया आणि आता मी याची एक बाजू पलटवून घेत आहे हे एवढे गरम नसल्यामुळे मी हाताने सहज पलटवले आहे आता आपण दुसरी बाजू पलटवण्याच्या आधी एक पळी तेल टाकून घेऊया म्हणजे टेबलस्पूनमध्ये हे दोन टेबलस्पून येईल आणि आपण याची दुसरी बाजू पलटवून घेऊया हे बघा कसे क्रंची आपले पॉम्प्लेट फ्राय दिसत आहेत प्रत्येक बाजू ही तीन ते चार मिनिट अशी क्रंची होऊ द्यायची आहे आपल्याला आणि मग पलटवायचं आहे असं तीन चार वेळा करून आपले पॉम्प्लेट फ्राय तयार झालेले अशा प्रकारे पॉम्पलेट फ्राय जर तुम्ही केले तर अगदी परफेक्ट होतील याबरोबर तुम्ही मस्त छान अशी हिरवी चटणी बनवा आणि पॉम्प्लेट फ्रायचा मजा घ्या माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकनचं बटनही दाबायला विसरू नका थँक्यू